कावळा चिमणीच्या गोष्टी तर आपण खूप ऐकतोच, पण एकदा मोती सापडला एका चिमणीला आणि तो पळवला कावळ्यानं, चिमणीनं तो कसा परत मिळवला ऐकूया तर ही गोष्ट। चिमणीला सापडला मोती। एका झाडावर एक चिमणी आणि एक कावळा शेजारी शेजारी राहत असत। त्यांची खूप मैत्री होती। एकदा ते दोघ जण चारा आणायला गेले। दाणे टिपता टिपता चिमणीला काहीतरी चकाकणारी वस्तू दिसली। चटकन पुढे जाऊन चोचीनं ती वस्तू तिनं उचलली। तो होता एक छानसा मोती। एक कावळे दादा, मला बघ काय सापडलं। काव काव, बघू बघू काय आहे ते। माझ्या हातातूनच लांबून बघ, नाहीतर घेशील माझा मोती तू। काव काव काव, असं काय ग चिवताय। माझ्या हातात दे ना तू मोती, मी काय तो घेणार नाही, नुसता बघतो आणि परत देतो। काव काव। बर बाबा घे, ए पण बघून लगेच परत दे बरं का माझा मोती मला। चिमणीनं कावळ्याच्या हातात मोती दिला। कावळा मोती पाहता पाहता हळू हळू मागे सरकत सरकत पटकन उडून झाडावर जाऊन बसला आणि मोठ्यांदा हसत म्हणाला, काव 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 काव, मला मोती खूप आवडला। आता मी नाही देणार मोती। काव काव काव, जा काय करायचं ते कर। चिमणीला तर एकदम रडूच फुटलं। ती गयावया करत म्हणाली, असं रे काय कावळे दादा, ए माझा मोती दे ना रे मला। कावळा म्हणाला, देत नाही जा, देत नाही जा, मुळीच देत नाही जा, काय करायचं ते कर। काव काव काव। चिमणी अगदी बेचैन झाली। विचार करू लागली, कोणाला बरं बोलवावं मदतीला। कावळ्याकडून मोती परत मिळवलाच पाहिजे। विचार करता करता तिला एक युक्ती सुचली। ती गेली झाडाजवळ। झाडदादा झाडदादा, कावळ्याला पाडणार आहे, मी कशाला कावळ्याला पाडू। काय करावं कळत नाही रे, कावळ्यानं माझा मोती घेतला, मागते पण देतच नाही। मी काही कावळ्याला पाडणार नाही, मी का पाडू, कावळ्यानं माझं काही केलं नाही। आता चिमणीनं निश्चय केला, तो मोती परत मिळवायचाच। ती तशीच रडत रडत सुताराकडे गेली। सुतार दादा सुतार दादा, ते झाड तोडणारे, मी कशाला झाड तोडू। मग झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही। नाही ग बाई, मी काही झाड तोडणार नाही, झाडानं माझं काही केलं नाही। मग चिमणी गेली राजाकडे। राजा राजा, सुताराला दंड करणारे, मी कशाला दंड करू। मग सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही। मी काही दंड करणार नाही, सुतारानं माझं काही केलं नाही। चिमणीला खूप वाईट वाटलं। मग विचार करत करत ती गेली राणीकडे। राणी राणी, राजावर रूस ना ग, मी का रुसू। मग राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय ग, मागते पण देतच नाही। मी काय राजा रुसणार नाही, राजानं माझं काही केलं नाही। चिमणी आता विचार करू लागली, काय करावं बरं, कोणाकडे जावं। मग ती गेली उंदराकडे। उंदीर दादा उंदीर दादा, राणीची साडी फाडणारे, मी कशाला ग साडी फाडू। मग राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे, मागते पण देतच नाही। मी काही साडी फाडणार नाही, राणीनं माझं काही केलं नाही।
चिमणीला आता काही सुचेना, काय करावं, कुणाकडे जावं काही समजेना। ती बिचारी डोक्याला हात लावून मान खाली घालून रडत बसली। इतक्यात तिला म्याव असा आवाज ऐकू आला। चिमणीनं वर पाहिलं, मनीमाऊ तिच्या जवळ आली होती। मनीमाऊनं चिमणीच्या पाठीवर हात फिरवला। चिवताई चिवताई, तू का ग रडतेस? चिमणीनं तिला सर्व हकीकत सांगितली। मग उंदीर राणीची साडी फाडत नाही, राणी राजावर रुसत नाही, राजा सुताराला दंड करत नाही, सुतार झाड तोडत नाही, झाड कावळ्याला पाडत नाही, कावळ्यानं माझा मोती घेतलाय ग, मागते पण देतच नाही। ए मनीमाऊ मनीमाऊ, तू तरी उंदराला खातेस का ग? हो मी खाते उंदराला, उंदीर मला खूप आवडतो, चल चल माझ्या बरोबर। मग दोघी गेल्या उंदराकडे। मनीला पाहून उंदीर घाबरला। तो म्हणाला, नको नको, मी राणीची साडी फाडतो। राणी म्हणाली, नको नको, मी राजावर रुसते। राजा म्हणाला, नको नको, मी सुताराला दंड करतो। सुतार म्हणाला, नको नको, मी झाड तोडतो। झाड म्हणालं, नको नको, मी कावळ्याला पाडतो। कावळा म्हणाला, नको नको, मी चिमणीचा मोती देतो, मोती देतो, मोती देतो, घ्या। कावळा कसा घाबरला, त्यानं चिमणीचा मोती परत कसा दिला। मनीमाऊ हसली, चिमणी पण हसली। मग चिमणी आनंदानं गाणं गात नाचत नाचत आपल्या घरी निघून गेली। For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.